मित्रांनो कुठली कॉलनी म्हणजे मित्रांनो श्रीनगर कॉलनी येथे हे आपले मित्र आहेत आणि यांच्या घरी इथे साप आलेला आहे. ते कोणता आहे ते आपण बघू शकतो. कुठं आहे म्हटला? कापड आहे की नाही त्याच्यात? आत कुठतर आहे? धामी नाही आहे लांब? हां तिथं त्यातच आहे. कापडाच्या त्यात तिथे कोण? हां आहे बघा. आणि मित्रांनो हे बघू शकताय ब्राह्मण जातीचा साप त्यांच्या घराच्या आवारामध्ये आलेला असताना तिने आम्हाला कॉल केला. यांचं धन्यवाद करतो की एका मुख्य प्राण्याचा यांनी जीव वाचवलेला आहे. आणि प्रत्येक लोकांनी असं काम केलं पाहिजे की मुख्य प्राण्याचा जीव वाचवला पाहिजे. हा धामण जातीचा साप इंग्लिशमध्ये याला रॅट स्नेक म्हणतात आणि याच्यामध्ये थोडेसेही विष नाही आहे. किंवा धामण जातीचा साप शिपूट मारतो ते शिपूट सकट मारू शकत नाही. कोणता साप दूध पित नाही. आणि बळजबरीने जरी दूध पाजायचा प्रयत्न केला किंवा पाजलं तर 20 ते 25 मिनिटात साप मरण पावते. ते जगू शकत नाही आहे कारण मुळातच साप हे मांसाहारी आहे. आणि आता आपण बघतोय टी व्हीवर म्हणा युट्यूबवर की बिन वाजवल्यावर साप डुलतोय वगैरे. हा हे पूर्णपणे चुकीचं आहे कारण ह्याला कान नाही आहे. त्या सापाला कान नसल्यामुळं ती जी हलती जी वस्तू हलती आहे त्याच्याकडे त्याचं लक्ष केंद्रित होतंय. एवढंच आहे. बाकीचं याचा आवाज वगैरे काही येत नाही. ते व्हायब्रेशनवर सगळं ते बुट्टी असं करतं ते बुट्टीचं म्हणजे तुम्हाला सांगतो ते लक्ष त्याचं त्या बुट्टीकडे गेलं. बुट्टी जर अशी तिने हलवली की त्याच्या ती नुसतं असं करते ते खिळविलं असं. मित्रांनो प्रत्येक आधीचे साप आहे. माणसाने असं काम केलं पाहिजे. मित्रप्राण्यात जीव वाचवलं पाहिजे. आणि सर्पमित्र महादेव भोसले या युट्यूब चॅनलवर प्रत्येकाने जाऊन माझं चॅनल सबस्क्राईब करायचं. परिपूर्ण विषारी सापांची माहिती बिन विषारी सापांची माहिती त्या माझ्या युट्यूब चॅनलद्वारे तुम्हाला मिळू शकणार. बघून जर तुम्ही करायला गेला तर तुम्हाला धोका होणार. आणि साप प्रत्येकाला ओळखता आले पाहिजेत. विषारी कोणता आणि बिनविषारी कोणता? नाही महादेव भोसले सर्पमित्र. महादेव सर्पमित्र तुमचा नंबर पण देऊन ठेवा आम्ही सेव करून घेतो. म्हणजे ते लक्षात येते सांगितलं ना तुम्ही? नाही तेच म्हणाले इकडे तिकडे काय बांधले नाही. आम्ही एवढा वेळ बघाल तर कुठे सापडलं नाही. तिथं आहे हे माहीत होत. काय नागाचं स्नेक शेवर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. जय हिंद, जय भारत.